सकारात्मक पुढचं वृत्त, मोदी नावाच्या सुनामीमुळे राज्यात काँग्रेस राष्ट्रवादी नावालाही उरली नाही असा घणाघात मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला. मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा यवतमाळात दाखल झाली, त्यावेळी जनतेला संबोधित करताना मुख्यमंत्री बोलत होते. मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा यवतमाळ जिल्ह्यात दाखल होताच राळेगाव आणि यवतमाळात झालेल्या आंदोलनाचा सामना त्यांना करावा लागला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपाने संपूर्ण राज्यात महाजनादेश यात्रा सुरू केली. ही यात्रा यवतमाळ जिल्ह्यात दाखल होताच राळेगाव येथे युवक काँग्रेसच्या वतीनं मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. ही यात्रा ज्यावेळी यवतमाळात दाखल झाली त्यावेळी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवत आंदोलन केलं. यवतमाळ पर्यंत एकही गाव असं नव्हतं की ज्या ठिकाणी हजारोच्या संख्येनं लोक उभे नव्हते. संपूर्ण रस्त्यावर या महाजनादेश यात्रेचं यवतमाळने जे प्रचंड स्वागत केलं, मी यवतमाळचे मनपूर्वक आभार मानतो. खर तर बंधू भगिनींनो, महाजनादेश यात्रा कशा करता? मला कोणीतरी म्हणालो, यात्रा तर काढली जाते दैवता करता. अमरनाथची यात्रा काढली जाते बाबा बर्फानी करता. पंढरपूरची यात्रा काढली जाते विठ्ठलाच्या दर्शनाकरता. तुळजापूरची यात्रा काढली जाते आई तुळजा भवानीच्या दर्शनाकरता. माहूरची यात्रा काढली जाते रेणुका मातेच्या दर्शनाकरता. मग तुमची यात्रा कोणत्या दैवता करताय? मी त्यांना सांगितलं, आमच्या मोदीजींनी आम्हाला सांगितलंय आपलं दैवत एकच आहे, तो म्हणजे आपला मतदार राजा, आपला नागरिक हा आपलं दैवत आहे. आणि म्हणून ही यात्रा जी काढली आहे ती या मतदार राजा रूपी दैवताला भेटण्याकरता, त्याच्यापर्यंत पोचण्याकरता, पुन्हा त्याच्याकडनं जनादेश घेण्याकरता ही यात्रा या ठिकाणी आपण काढली आहे. खरं तर बंधू भगिनींनो, भारतीय जनता पक्षाची एक नीती आहे. भारतीय जनता पक्ष जेव्हा विरोधी पक्षात असतो तेव्हा संघर्ष यात्रा काढतो आणि जेव्हा सत्ता पक्षामध्ये असतो तेव्हा संवाद यात्रा काढतो. ही संवाद यात्रा आहे. पण खरं म्हणजे आमच्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आमच्या विरोधकांची अवस्था बघा. ते विरोधी पक्षात गेले तर संघर्ष करू शकत नाही, ते सत्ता पक्षात असले तर संवाद करू शकत नाही. काँग्रेसची अवस्था तर आता इतकी वाईट आहे. माननीय मोदीजीच्या सुनामीने काँग्रेस असं धाराशाही झालं, आता उठण्याचं नाव घेत नाही. त्यांचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनामा दिला, म्हणाले मी आता अध्यक्ष राहणार नाही, दुसरा बनवा. दुसरे म्हणतात तुम्हीच राहा, हे म्हणतात मी बनत नाही, दुसरे म्हणतात आम्ही बनवत.